परिच्छेद अर्जदाराने स्वतःची पूजा विकास गवई साक्षीदार क्रमांक 1 ची साक्ष शपथपत्र निशानी क्रमांक 9 द्वारे साक्ष नोंदविली आणि पुरसीस निशानी क्रमांक 14 प्रमाणे साक्ष बंद केली. गैर अर्जदार क्रमांक 1 ने स्वतःची विकास वामन गवई गैर अर्जदार साक्षीदार क्रमांक 1 ची साक्ष शपथपत्र निशानी क्रमांक 17 द्वारे साक्ष नोंदविली आणि पुरसीस निशानी क्रमांक 22 प्रमाणे साक्ष बंद केली. इतर गैर अर्जदार नियमित गैरहजर आहेत व त्यांनी साक्ष नोंदविण्यास विनाकारण कसूर केला. दोन्ही पक्षांनी कोणताही कागदोपत्री पुरावा सादर केलेला नाही. विचारार्थ मुद्दा 1 व 2 बाबत उपरोक्त मुद्दे एकमेकांशी निगडीत आहेत. ते एकाच साक्ष व स्थितीवर आधारित आहे. त्यांना मजकुराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी एकाच वेळी चर्चा व कारणमीमांसा देण्याकरिता घेतले. अर्जदाराची सदर मुद्दे सिद्ध करण्याची जबाबदारी आहे. अर्जदाराकरिता विद्वान अधिवक्ता श्री S.H. नवघरे यांनी युक्तिवाद केला की दोन्ही पक्षांमधील लग्न आणि नातेसंबंध हे कबूल स्थिती आहे. दोन्ही पक्षांच्या साक्ष पुराव्यावरून पैशाची मागणी, त्या अनुषंगाने शारीरिक व मानसिक छळ, कौटुंबिक हिंसाचार आणि इतर बाबी सिद्ध झाल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र, लग्नपत्रिका आणि खबर यांनी गैर अर्जदाराच्या कथनाला दुजोरा दिला. गैर अर्जदाराने त्या अनुषंगाने साक्षेमध्ये कबूल केले. गैर अर्जदार अर्जदाराला नांदविण्यास तयार नाही. त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले व तिचे पालनपोषण करण्यास नकार दिला. अर्जदाराने महत्त्वाच्या बाबी सिद्ध केल्या. त्यांनी मागणीप्रमाणे अर्ज मंजूर होण्याची विनंती केली. परिच्छेद गैर अर्जदार क्रमांक 1 चे विद्वान अधिवक्ता श्री R.U. गवडी यांनी युक्तिवाद केला की अर्जदाराला गैर अर्जदार क्रमांक 1 पसंत नव्हता व तिचे दुसऱ्या मुलावर प्रेम होते. त्यामुळे ती स्वतःहून स्वेच्छेने माहेरी निघून गेली. अर्जदाराने नुकसान भरपाई, वैद्यकीय खर्च व इतर खर्च याबाबत सबळ आणि पुरेशी साक्ष नोंदविलेली नाही. अर्जदाराने उल्लेखित कौटुंबिक हिंसाचार किंवा इतर बाबी सिद्ध केलेल्या नाहीत. गैर अर्जदाराचे उत्पन्न आणि त्यांचे साधन याबाबत कोणताही पुरावा उपलब्ध नाही. गैर अर्जदार मजुरीचे अनिश्चित काम करतो. त्याच्यावर त्याचे आईवडील अवलंबून आहे. त्यामुळे तो वेगळी पोटगी किंवा आर्थिक सहाय्य देण्यास सक्षम नाही. या उलट अर्जदाराकडे उत्पन्नाचे साधन आहे व ती स्वतःचा सांभाळ करू शकते. अर्जदार ही महत्त्वाच्या बाबी सिद्ध करण्यास असफल ठरली. सबब त्यांनी अर्ज नामंजूर करण्याची विनंती केली. गैर अर्जदार क्रमांक 2 ते 5 हे नियमित गैर अर्जदार आहेत व त्यांनी युक्तिवाद केलेला नाही. महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम 2005 चे कलम 3 प्रमाणे कोणताही शारीरिक त्रास वजा दुरुपयोग वजा लैंगिक त्रास, आर्थिक त्रास, नुकसान इजा, मानसिक त्रास, हुंड्याची मागणी, शोषण इत्यादी कृती किंवा अपेक्षित कृती न करणे इत्यादी बाबी कौटुंबिक हिंसाचारामध्ये मोडतात. सदर अधिनियमाचे कलम 2A प्रमाणे कौटुंबिक हिंसाचाराची पीडित यासंबंधी संज्ञा दिलेली आहे. मी उपलब्ध अभिलेखाचे व युक्तिवादाचे अवलोकन केले. दोन्ही पक्षांनी अर्जदार व गैर अर्जदार क्रमांक 1 यांचे लग्न आणि नातेसंबंध याबाबत कथन केले व साक्ष नोंदविली. गैर अर्जदार क्रमांक 2 ते 5 हे
गैर अर्जदार क्रमांक 1 चे नातेवाईक आहे, त्याबाबत सुद्धा दोन्ही पक्षांनी कथन केलेले आहे व साक्ष नोंदविलेली आहे। त्याप्रमाणे सदर बाबी हे कबुलीमध्ये मोडतात, त्याप्रमाणे सदरच्या बाबी सिद्ध झाल्या। गैर अर्जदार क्रमांक 2 ते 5 हे गैर अर्जदार क्रमांक 1 व अर्जदार यांच्या एकत्रित कुटुंबाचा भाग असल्याचे व ते एकत्रित वास्तव्याला असल्याचे गैर अर्जदारांनी आव्हानित केलेले नाही। गैर अर्जदारांनी पूजा साक्षीदार क्रमांक 1 ची त्याबाबतची साक्ष खोडलेली नाही। विकास गैर अर्जदार साक्षीदार क्रमांक 1 ने त्या विसंगत कथन केलेले नाही। दोन्ही पक्षाच्या कथनाप्रमाणे त्यांचा संयुक्त परिवार, एकत्रित रहिवास व कौटुंबिक नातेसंबंध स्थापित झालेत। एकंदरीत गैर अर्जदार क्रमांक 1 आणि अर्जदार यांचे लग्न आणि नातेसंबंध या बाबी सिद्ध झाल्यात। तसेच गैर अर्जदार क्रमांक 2 ते 5 व अर्जदार यांच्यातील कौटुंबिक नातेसंबंध सुद्धा सिद्ध झालेत। पूजा साक्षीदार क्रमांक 1 ने अर्जातील नमूद घटनांबाबत कथन केले। तिने उलट तपासामध्ये कथन केले की गैर अर्जदार क्रमांक 1 ने तिला लग्नानंतर 2 महिने चांगली वागवले, त्यानंतर ती माहेरी निघून गेली आणि ती तेव्हापासून त्यांच्याकडे नांदायला गेली नाही। अर्जदाराच्या कथनाप्रमाणे लग्नानंतर 1.5 महिन्यांच्या कालावधीमध्ये उल्लेखित रुपये 50,000 ची मागणी त्या अनुषंगाने मारहाण आणि शारीरिक आणि मानसिक त्रास हे घडलेला आहे। यथास्थितीत गैर अर्जदाराच्या वतीने गोळा केलेली साक्ष त्याकरिता दुजोरा देते, त्याद्वारे अर्जदाराच्या कथनाला बळ प्राप्त होते। परिच्छेद विकास गैर अर्जदार साक्षीदार क्रमांक 1 च्या साक्षीप्रमाणे अर्जदार लग्नानंतर माहेरी गेली, त्यानंतर त्यांच्यामध्ये आपसात भांडण झाले व त्याप्रमाणे दोघे पुन्हा एकत्रित राहत होते, परंतु गैर अर्जदाराच्या वतीने त्याबाबत पूजा साक्षीदार क्रमांक 1 कडून साक्ष गोळा केलेली नाही आणि तिला त्याबाबत संदर्भाकित केलेले नाही।